अनंत प्या आनंदी रहा। शिंदेगट लवकरच गोव्यात पोहोचणार असल्याची माहिती मिळते। गोव्यातील ताज हॉटेलमध्ये मुक्काम ठोकणार आहेत, त्यासाठी 71 खोल्या बुक करण्यात आल्या, तर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। याबाबत अधिक माहिती देत आहेत गोवन वार्ता लाईव्हचे सिनियर करेस्पॉन्डंट विश्वनाथ नेने। नमस्कार, मी विश्वनाथ आणि आत्ताच्या लाईव्ह अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष जो आहे तो आता त्या सत्ता संघर्षाचा एक अंक हा गोव्यात काहीसा पार पडेल असं आपण म्हणू शकतो। कारण जे शिंदे गटाचे सर्व रिबेल MLA म्हणजे जे बंडखोर आमदार आहेत ते गुवाहाटीतून आता गोव्यात येणार आहेत आणि गोव्यात आज ते इथं राहणार आहेत आणि उद्या जी फ्लोर टेस्ट आहे त्यासाठी निघणार आहे। पण त्याही पूर्वी आता शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या गटानं पुन्हा एकदा कोर्टात जी आहे ती याचिका दाखल केलेली आहे, त्यावर आता संध्याकाळी जो आहे तो निर्णय होणार आहे। पण गुवाहाटीत वास्तव्यास असलेले एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचा गट जो आहे तो गोव्यात इथं ह्या हॉटेलमध्ये दाखल होणार आहे। दोनापावलातील ताज कन्व्हेन्शन जे आहे तिथं ते येणार आहेत आणि मी सध्या ह्या हॉटेलमध्ये आहे। इथं सर्व तयारी जी आहे ती जय्यत करण्यात आलेली आहे। साधारण 70-71 रूम जे आहे ते बुक करण्यात आलेले, त्याबरोबर या सर्व आमदारांसोबत आणखी जे काही लोक येणार असतील त्यांच्यासाठी इथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे। कडक बंदोबस्त जो आहे तो इथं लावण्यात आलेला आहे। बाहेर हॉटेलच्या एंट्रीवर देखील मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त ठेवलेला आहे आणि सध्या मी याच ठिकाणाहून तुमच्याशी इथे ही लाईव्ह अपडेट देत आहे। सर्व जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि आम्हाला आता जी आमच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे अजूनपर्यंत गुवाहाटीतून हे सर्व आमदार जे आहेत ते गोव्यात येण्यासाठी निघालेले नाहीत, पण ते लवकरच निघणार आहेत आणि थेट दाबोळी विमानतळ आणि त्यानंतर थेट दोनापावलातील ह्या हॉटेलमध्ये जे आहेत ते येणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारनं जे राज्यपालांनी जो उद्या फ्लोर टेस्ट देण्यासंबंधीचा जो आदेश दिलेला आहे त्याला जे कोर्टात आव्हान केलं आहे त्याचा निकाल काय लागतो तेही आम्ही पाहणार आहोत। बंडखोर आमदारांचंही त्याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे, पण तूर्तास हे जे बंडखोर आमदार आहेत ते गोव्यात लवकरच दाखल होणार आहेत आणि त्याबाबतची जी काही अपडेट्स असतील जी काही माहिती असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत अशीच वेळोवेळी पोचत राहणार आहोत। पण गेले अनेक दिवस महाराष्ट्रात सुरू असलेला हा सत्ता संघर्ष शिंदेशाही आणि शिवसेना, शिंदेसेना आणि शिवसेना अशा तऱ्हेचा दोन गट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्या अनुषंगाने ह्या महत्त्वाच्या घडामोडी आता घडत आहेत आणि आता त्याचा संबंध हा गोव्याकडे येऊन थेट पोचलेला आहे। गेले अनेक दिवस ज्या घडामोडी घडत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत डिटेल देत आहोत, पोचवत आहोत, अपडेट्स देत आहोत। अशाच तऱ्हेचे अपडेट्स आता इथून देखील आम्ही तुम्हाला देऊ आणि जी काही ज्या काही बातम्या असतील जी काही अपडेट्स असतील ते अशात तुमच्यापर्यंत देण्याचं काम इथं करत राहू। तूर्तास मी इथेच थांबतो। सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश दोनापावला। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।